चालला नाही सिनेमा देऊ नका, चालत नसेल तर मी म्हणणार नाही की मला शो द्या. भाऊसाहेब कराडे दिग्दर्शित टीडीएम हा चित्रपट प्रदर्शित झालाय, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद असूनही चित्रपटाला थिएटर मिळत नाहीये. या चित्रपटातल्या कलाकारांनी थिएटरमध्ये प्रेक्षकांसमोर आपल्या दुःखाचा हंबरडा फोडलाय. चालला नाही सिनेमा देऊ नका, चालत नसेल तर मी म्हणणार नाही की मला शो द्या. एक नंबर पिक्चर, एक नंबर मराठी माणसाला पुढे जाऊ दिलं जात नाहीये. आणि ते सगळे लाईव्ह आहेत. आम्ही फक्त एवढंच म्हणतो, हा सिनेमा नंबर वन आहे. आम्ही विचारतो की हा हिरो कोण आहे. खरोखर म्हणजे अनबिलिव्हेबल काम आहे साहेब तुमचं, अनबिलिव्हेबल. बड्या चित्रपट निर्मात्यांमुळे आपल्या चित्रपटाला मल्टिप्लेक्स मध्ये शो मिळत नसल्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना हा चित्रपट हिट करण्याचे आवाहन केले. भाऊसाहेब कराडे यांनी जमीन गाण ठेवली आणि पहिला चित्रपट ख्वाडा बनवला. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. आता भाऊसाहेब कराडेंनी असाच ग्रामीण बाज असलेला टीडीएम हा चित्रपट दिग्दर्शित केलाय. 28 एप्रिल पासून हा चित्रपट प्रदर्शित झालाय. ग्रामीण भागात सिंगल स्क्रीनवर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतोय, पण राज्याची राजधानी मुंबईत या चित्रपटाला थिएटर मिळत नाहीये. आज 1 मे महाराष्ट्र दिन, त्याच दिवशी मुंबईत एका मराठी चित्रपटाला शो मिळत नाही यासारखी शोकांतिका नाही. आज राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. हे सरकार मराठी माणसाचे आहे असे शिंदे म्हणतात, पण त्यांच्याच राज्यात मराठी चित्रपटांची ही दुर्दशा सुरू आहे असा मुद्दा उपस्थित केला जातोय. मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चित्रपट शाखा खळखट्याक करायची, मल्टिप्लेक्सच्या काचा फोडायची. ती चित्रपट सेना सध्या कुठे आहे असा प्रश्न विचारला जातोय. आता चित्रपटाच्या कलाकारांनीच प्रेक्षकांना कळकळीचे आवाहन केले. या चित्रपटाची माउथ पब्लिसिटी करा आणि हा चित्रपट हिट करा असे आवाहन या कलाकारांनी केले. हे आवाहन करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. मराठी प्रेक्षक या आव्हानाला प्रतिसाद देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. माझं म्हणणं आहे की मला शो सगळे द्या, चालला नाही सिनेमा देऊ नका, चालत नसेल तर मी म्हणणार नाही की मला शो द्या. एक नंबर मराठी माणसाला, मराठी माणसाला पुढे जाऊ दिलं जात नाहीये. आणि ते सगळे लाईव्ह आहेत. आम्ही फक्त एवढंच म्हणतो, हा सिनेमा नंबर वन आहे. आम्ही विचारतो की हा हिरो कोण आहे. खरोखर म्हणजे अनबिलिव्हेबल काम आहे साहेब तुमचं, अनबिलिव्हेबल. सिनेमा बघून तुमच्या ज्या काही फिलिंग्स असतील ह्या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवा आणि ह्या त्याबद्दल नक्की लिहा. आज रिक्वेस्ट केली की दुसरा शो द्या, तर ते दुसरा शो नाही मिळत. नाही नाही, मी कालपासून घरपण शोधतोय. काल प्लीज, आता तुमचं काम आहे. तुम्ही स्वतः सर्व ही गोष्ट तुम्ही पसरू शकता, तुम्ही सिनेमा मोठा करू शकता. खरंच सांगतो, माझी रिक्वेस्ट आहे आमची सर्वांची, कष्टाचं कुठेतरी चीज झालं पाहिजे. आणि एवढा चांगला सिनेमा आहे तो लोकांनी नक्की पाहिलाच पाहिजे. एवढे चांगला सिनेमा असून आणि दुसरे सिनेमे एवढं तुम्हाला माहिती, मला काय बोलायचं नाही आम्हाला दुसऱ्या सिनेमा बद्दल. पण ऑडियन्स ठरवेल कोणता पिक्चर तुम्ही जसं बोललात तसं नाही. एक नंबर, एक नंबर. तुमचा कॅमेरामॅन आहे का? आता आहे ना, सगळे पब्लिक तुमच्या मागे येतील. आता सगळे पब्लिक मागे येतील प्लीज, आणि आम्ही सपोर्ट करू आणि हाच व्हिडिओ आपण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.